नमस्कार, माझा भाग्यश्री टॉप शिलाई क्लास मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण या ठिकाणी या प्लेन ब्लाउजची खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या ब्लाउजची आपण उंची आणि रुंदी पाहूयात। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। तुमचं जे लाईक असतं ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करायचं। तर या ठिकाणी या ब्लाऊजची उंची आहे 14 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच वाढवायचं म्हणजे 15 इंच। कोणत्याही साईजचं ब्लाऊज राहू द्या, त्यामध्ये 1 इंच मार्जिन घ्यायचं। तर या ठिकाणी आपण रुंदी पाहूयात। हे जे ब्लाऊज आहे ते आपलं 34 साईजचं आहे। 34चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे म्हणजे 8.5 इंच, आणि त्याच्यापुढे शिलाई मार्जिनसाठी आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं असतं, म्हणजे एकूण रुंदी येते 10.5 इंच। त्यानंतर या ठिकाणी शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, आणि मुंडा घेतलेला आहे 6 इंच, आणि 1.5 इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे। या ठिकाणी आपण गळ्याची रुंदी घेऊयात 2.5 इंच, आणि इथून खालच्या साईडने गळ्याची उंची घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपल्या पाठीमागील गळ्याची उंची आहे 9 इंच प्लस त्यामध्ये 1/2 इंच म्हणजे 9.5 इंच, आणि खालच्याही साईडने आपला गळा 2.5 इंच आला पाहिजे। हा पाठीमागलचा गळा आपण मार्किंग करून घेऊयात। खूप सुंदर अशी आपण ही डिझाईन बनवणार आहोत। डेली यूजसाठी ही चालते, आणि तुम्हाला कधीमध्ये लेवायचं असेल तर तेव्हाही चालते। त्यानंतर आता आपण गळ्याला आकार देऊन घ्यायला। तर या ठिकाणी काय करायचं आहे, 6.5 इंचावरती एक टिक करायची, आणि या ठिकाणी 2.5 इंचावरती एक करायची। आणि ज्या ठिकाणी आपण 2.5 इंचावरती टिक केलेली आहे त्याच्यातल्या साईडने 1/2 इंचावरती, आणि या ठिकाणी 1 इंच अंतरावरती, आणि इथून अशा पद्धतीने आपण आकार देऊन घेणार आहोत। आणि इथून खालच्या साईडने असं सरळच ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आपण गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे। तर या ठिकाणी आपली ही गळ्याची मार्किंग तयार आहे। तर हा गळा आपण कट करून घेऊयात। तर या ठिकाणी आपला हा पाठीमागलचा भाग जो आहे तो कट करून तयार आहे। तर हा पाठीमागलचा भाग आपण शिवून घेऊयात। अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकायचा, आणि याच्यावरती ब्लाऊज पीसचा भाग ठेवून घ्यायचा। ब्लाऊज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलटी बाजू। त्यानंतर हा भाग आता आपण अस्तरच्या साईडने करून घेऊयात। या साईडने आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊयात। गळ्याला शिलाई 1/2 इंचावरती देऊन घ्यायची, आणि एकदम सावकाश शिलाई देऊन घ्यायची। या ठिकाणी कोना आहे तर कोण्याच्या ठिकाणी सुई आतमध्ये ठेवायची, टंचन उचलायचं, आणि हा भाग अशा पद्धतीने फिरून घ्यायचा। त्यानंतर टंचन खाली ठेवायचं आणि शिलाई देऊन घ्यायची, त्यामुळे आपले कोने जे आहेत ते कोने एकदम व्यवस्थित येतात। त्यानंतर कमरेच्याही भागाला आपण शिलाई देऊन घेऊयात। तुम्हाला जर पट्टी लावायची असेल तर तुम्ही पट्टी लावून घेऊ शकता। तर या ठिकाणी मी शिलाई देऊन घेणार आहे 1/2 इंचावरती शिलाई देऊन घ्यायची कमरेच्याही भागाला। तर एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेऊया। त्यानंतर गळ्याला आपण थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेऊयात, त्यामुळे आपल्या गळ्याची फिनिशिंग मस्त येते। तर इथून हा भाग आता आपण पलटी करून घेऊया। आणि इथून वरच्या साईडने आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊयात। त्यानंतर इथून खालच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची।
तर हा भाग असताच्या साइडने करून घ्यायचा आणि दोन्ही साइडने शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. आपण डाचाला शिलाई देऊन घ्या. डाचाला शिलाई देण्यासाठी शोल्डरचा सेंटर घ्यायचा आणि खालच्या साइडने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथून डाचाला शिलाई देऊन घ्यायची. डाचाची उंची घ्यायची आहे आपल्याला 4 इंच. अशा पद्धतीने त्यानंतर आता आपण गळ्याला लेस लावून घेऊया. लेस लावून घेऊयात. त्यानंतर दुसऱ्याही साईडने आपण याच पद्धतीने लेस लावून घेऊयात. त्यासाठी काय करायचं, अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि अगोदर जी लेस लावलेली आहे त्या ठिकाणी दुसऱ्या साईडने अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. म्हणजे दोन्ही साईडने आपल्या लेस ज्या आहेत त्या एकदम बरोबर लागल्या जातात अशा पद्धतीने. आणि लेस या ठिकाणी ठेवून आपण इथून शिलाई देऊन घेऊयात. अशा पद्धतीने त्यानंतर आता आपण खालच्या साईडने लेस लावून घेऊयात. या ठिकाणी लेस अगोदर आपण फोल्ड करूयात आणि या ठिकाणी ठेवूयात आणि इथून लेस लावायला सुरुवात करूयात. या कोण्याच्या ठिकाणी लेसला एक चुनी देऊन घ्यायची. तर आता आपल्याला परत लेस लावायची आहे. ती लेस कशी लावायची आहे या ठिकाणी काळजीपूर्वक पहा. तर अगोदर आपण खडूनी मार्किंग करून घेऊयात. अशा पद्धतीने आपण लेस लावणार आहोत. आपण दुसऱ्याही साईडने याच पद्धतीने मार्किंग करून घेणार आहोत. ही जी मार्किंग केलेली आहे दुसऱ्या साईडवरती उमटवायची अशा पद्धतीने आणि या ठिकाणी प्रेस करून घ्यायचं. अशा पद्धतीने तर आता आपण लेस लावून घेऊयात. अगोदर आपण लेस जी आहे ती वरच्या साईडने फोल्ड करून घेऊयात आणि या ठिकाणी ठेवून इथून शिलाई देऊन घेऊयात. इथे पाहू शकता अशा पद्धतीने. तर याच पद्धतीने मी दुसऱ्याही साईडने लेस लावून घेणार आहे. नंतर आपण इथून लेस लावून घेऊयात. अशा पद्धतीने या ठिकाणी फोल्ड करायचं.
आणि या सर्व ज्या लेस लावलेल्या आहेत त्या सर्व लेसला मी डबल शिलाई देऊन घेणार आहे। तर या ठिकाणी मी सर्व लेसला डबल शिलाई देऊन घेतलेली आहे। तर आता आपण लटकन तयार करून घेऊयात। या ठिकाणी मी एक कपडा घेतलेला आहे लटकन तयार करण्यासाठी आणि रेडीमेड दोरी घेतलेली आहे। अशा पद्धतीने त्रिकोणी करायचा आणि या ठिकाणी दोरी ठेवायची आतमध्ये आणि इथून शिलाई देऊन घ्यायची। एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आणि इथून लटकन हे आपण पलटी करून घेऊयात। तर या ठिकाणी दुसरंही लटकन तयार करून घेतलेलं आहे। तर हे लटकन आता आपण लावून घेऊयात। लटकन जे आहेत ते आपल्याला 2.5 इंचावरती लावून घ्यायचे असतात। ही जी दोरी आहे ती एकदम व्यवस्थित पॅक करून घ्यायची। लावल्यानंतर अशा पद्धतीने ओढून पाहायचं। तर या ठिकाणी ही आपली डिझाईन जी आहे ती कंप्लीट झालेली आहे। साधी सिंपल आणि डेली यूजसाठी अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे। इथे पाहू शकता प्लेन ब्लाऊजवरती ही डिझाईन खूपच छान दिसते। तुम्हीही तुमच्या ब्लाऊजसाठी अशा पद्धतीने डिझाईन शिवून पहा, तुम्हालाही नक्की। आणि या ठिकाणी आतमध्ये हे पॅच लावून घेऊयात अशा पद्धतीने। आणि या ठिकाणी आतमध्ये अशा पद्धतीने एक पॅच लावून घ्यायचा उभा, मस्त दिसतं। तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कॉमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येतं आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जातो। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।